बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मोरे यांचा कुरणखेड येथील महामार्गावर अपघात राष्ट्रीय राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे तर आज सत्तावीस जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडलेल्या अपघातात बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र मदन मोरे राणार रिसोड हे आपल्या कर्तव्यावर असताना मूर्तिजापूर येथे आपल्या टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच तीन सात ए बी चार नऊ सात पाच या गाडीवर जात असताना त्यांचा कुरणखेड येथे अपघात झाला अकोल्याच्या दिशेने जाणारी कार एम एच तीन झिरो पी दोन सात आठ आठ या कारने जबर धडक दिल्यामुळे पोलीस राजेंद्र मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे दाखल झाले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहे यावेळी कुरणखेड येथील वीर सिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले आहे यामध्ये पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शाहबाज शाह ईश्वर हरणे उज्ज्वल कांबे हर्षल देवरणकर यांनी मदत कार्य केले आहे जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन